तोंडी तलाक पद्धतीला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने कंबर कसलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन मुस्लिम लॉ बोर्डाचे मौलाना महिलांशी संवाद साधतायत आणि त्यांना तोंडी तलाक पद्धत कायम ठेवण्याचं आवाहन करतायत. मोदी सरकारनं मुस्लिम धर्मातील तोंडी तलाक पद्धतीवर गदा आणू नये म्हणून ही सह्यांची मोहीम सुरू केली आहे. तोंडी तलाक मिळालेल्या महिलेचं दुःख काय असतं हे निकाह चित्रपटात सलमा आगानं आपल्या अभिनयातून साकारलं. सध्या त्याच तोंडी तलाक वरून देशभर चर्चा झडतायत. इस्लाम में मुसलमान मर्दों को हुक्म दिया गया कि वो औरतों के साथ बेहतरीन ज़िंदगी गुजारें, उनके हुकूक अदा करें, उनके नान नफ़े और उनके रहने सहने कपड़े हर चीज़ का इंतज़ाम मर्द की जिम्मेदारी लगा दी है. तोंडी तलाकची प्रथा कायम ठेवण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने कंबर कसली आहे. देशभरात मौलाना महिलांची भेट घेऊन त्यांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन करतायत. अल्लाह जो कानून बतला रहा है, अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कानून बतलाए हैं वही कानून पर हम अमल करेंगे. दूसरा कानून हमको नहीं चाहिए. तमाम मुसलमान, हम तमाम ही दीन वाले उस पर पूरी तरह से मरते दम तक अमल करेंगे और उसमें किसी तरह की कोई तब्दीली, कोई गुंजाइश हम उसको बर्दाश्त नहीं कर सकते. तोंडी तलाक संदर्भात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या याचिकेसाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सुरू केलेल्या सही मोहिमेचा वापर केला जाणार आहे. आर्टिकल 25 के दायरे में रखकर ही कोर्ट या हुकूमत डिसीजन ले, हमारी जो है इसमें मुदाखलत न करे. हमें जो है वरासत में, निकाह में, तलाक में, नान व नफका, इन मसाइल में हमें जो है हमें हमारे मजहब के मुआफिक जो इख्तियार दिए गए इसको बाकी रखे. तोंडी तलाक पद्धत महिला वर्गासाठी जाचक असेल तर अशा कालबाह्य पद्धतीचा अट्टहास का, असा सवाल पुरोगामी वर्गानं मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला विचारलाय. तलाकचा गैरवापर होतो हे लक्षात आल्यामुळं 50 दशकामध्ये पाकिस्तानसह 22 मुस्लिम बहुल राष्ट्रांनी तलाकवरती बंदी घातलेले. उर्वरित जगातले मुस्लिम हे त्या त्या राष्ट्राचे कायदे पाळतात म्हणून मग इथे समान नागरी कायदा का नको असा जेव्हा प्रतिवाद केला जातो तेव्हा तुमच्याकडे घटस्फोटाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि घटस्फोटाचे खटले न्यायालयामध्ये प्रलंबित राहतात म्हणून मग आमची ट्रिपल तलाकची पद्धत चांगली आहे असाही प्रतिवाद केला जातो. निकाह करताना दोघांना तो कबूल करावा लागतो, मग तलाक घेतानाच तो दोघांना कबूल का नाही हा प्रतिवाद मात्र बिनतोड आहे. कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, उस्मानाबाद.